पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लौकिकाला साजेसा खेळ, यावेळेला डॉट बॉलनं झाली सुरुवात. या षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईकला असेल, धडाकेबाज विजेंद्र अपट्रॅकर बॉल बेरकावून दिला. एक क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, एक धाव धावून निघेल पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दोनही धावा यशस्वीरित्या होतील पूर्ण. या दोन धावांनी गाव देवी इलेव्हन वेहळे संघाच्या धावसंख्येचं धाव खातं मात्र उघडलं जात आहे. दोन धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. शहापूरची एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला मानलं जातं. यावेळेला कसं आक्रमण होईल, एक वेगळा थरार आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचच्या अंतापर्यंत पाहायला मिळेल यामध्ये ते मात्र ही शंका नाही. या षटकातला तिसरा चेंडू वन्स अगेन स्ट्राईकला विजेंद्र, बॉलिंग मार्कवर श्रावण, स्विच इट करण्याचा प्रयत्न कनेक्ट झाला आहे परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे, मिडला बॅट करणं शक्य झालं नाही आहे. सुन्न बॉलिंग, सतीक लाईन लेंथ, समोरच्या फलंदाजांच्या मनसुब्यांना ओळखणं, त्या विरुद्ध अपेक्षित असणारी यशस्वी वाटचाल करणं आणि रणनीती आखणं, ही भूमिका साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा सलामीवीर गोलंदाज श्रावण डोंगरे याच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू तेज तर्रार गोलंदाजीसाठी मानला जातो. चेंज ऑफ पेस, व्हॉट अ बॉलिंग, व्हेरिएशन बघा. समोरच्या संघाच्या फलंदाजांना विचारांची भ्रमंती करायला लावायची असेल आणि विचारांच्या गर्तेत अडकवून त्याच्या नैसर्गिक सदाबहार खेळीला बंदिस्त करायचं असेल तर व्हेरिएशन तुमच्याकडे पाहिजे, वैविध्यता तुमच्याकडे हवी आणि ती वैविध्यता यावेळेला या सलामीवीर बॉलरच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू लाजवाब गोलंदाजी, केवळ दोन धावा यावेळेला प्रहार केला गेलाय. पुन्हा एकदा स्लो वन बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आहे आणि तुर्तास ही एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. या एका धावेनं गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धाव फलकावर तीन धावा. ज्या पद्धतीनं आश्वासक सुरुवात हवी होती साई स्पोर्ट्स शहापूर संघाला, पहिल्या बॉलिंग करणं, पहिल्या बॉलर करणं, पहिल्या षटकामध्ये अगदी त्याच पद्धतीची लय कायम ठेवली श्रावण डोंगरे नावाच्या गोलंदाजानं. लाजवाब बोल आपल्याला पाहायला मिळाले. या आत्तापर्यंतचे फेकले गेलेले पाच, कमालीचं नियंत्रण आहे गोलंदाजीवर आणि स्ट्राईकला जाईल आता मात्र निलेश. विजेंद्रसारख्या एका स्फोटक फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये साई स्पोर्ट्स शहापूरचा संघ तुर्तास तरी यशस्वी ठरलाय. दिस इज द लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. या वेळेला ऑन साईडच्या दिशेनं खेळला गेला फटका, अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या रिजन मध्ये ओमकार परटोले कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. वेगवान क्षेत्ररक्षण तितकंच वेगवान थ्रो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद चार धावा. बिनबाद चार, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. या पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजवलं साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या गोलंदाजानं आणि अक्षरशः एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडलाय ते गावदेवी इलेव्हन वेहळे संघाला. खरं तर या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करायची असेल तर साई स्पोर्ट्स संघाला याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. पण गावदेवी इलेव्हन वेहळे संघाचा आजच्या दिवसातला रेकॉर्ड जर आपण पाहिला, पहिल्या षटकात आलेलं अपयश धुवून काढण्यासाठी हा जखमी झालेला वाघ अगदी तीव्र लढा देतो आणि जिथं मात्र तुमचा संघर्ष तीव्र असतो ना, तिथं जिंकण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नसतो. कमबॅक करणं माहीत आहे गावदेवी इलेव्हन वेहळे संघाला, पुनरागमन करणं माहीत आहे गावदेवी इलेव्हन वेहळे संघाला, कारण इतक्या दूरवरचा प्रवास करून अंतिम सामन्यामध्ये धडक मारल्यावर सहजासहजी पराभवही स्वीकारला जाणार नाही, अपयशही स्वीकारला जाणार नाही. यश डोळ्यासमोर दिसतंय आणि जे टप्प्यात दिसतंय ना त्याचा मात्र कार्यक्रम करता आला पाहिजे. बरं, या षटकामध्ये आपण पाहूया हे द्वंद्व कसं पाहायला मिळेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर घेऊन येईल बोला आतिश बांडे. पहिला चेंडू या षटकातला निलेश ऑन स्ट्राईक, तेज तर्रार गोलंदाजीसाठी मात्र मानला जातो. यावेळेला लाईन चुकीची आहे, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा लाईन मिस झाली आणि पंच हेमंत तावडे यांचा येईल व्हाईटचा इशारा. या अतिरिक्त एका धावेनं गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे, ती मात्र पाच धावा. औपचारिक पहिल्या चेंडूसाठी पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला दिसेल गोलंदाज आतिश भांडे. यावेळेला आतिश भांडेच्या चेंडूवर होईल हल्ला, गाठलाय सीमा पारचा पल्ला, चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार धावा मिळतील सहा. या सहा धावांनी गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1-1-11, एकावर एक 11 धावा. स्वॅग से करंगे आतिश का स्वागत हा शंखनाद केलाय आणि पहिल्या चेंडूवर चेंडूला मात्र आसमानाशी हितगोज करायला सांगितलंय. वातावरण हळूहळू तापत चाललंय या मैदानाच्या आत क्रिकेट मॅचच्या फायनलच्या या रंगात.
शीतलता जाणवतीये, थंड गुलाबा गारवा या सगळ्या भावना शरीराला स्पर्श करत असतील, पण क्रिकेटमध्ये ताकद आहे वातावरणामध्ये गरमी पैदा करण्याची, गरमी निर्माण करण्याची. पहिला चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाला होता, पुन्हा एकदा औपचारिक चेंडूसाठी मजल केली आणि त्यावर निलेशच्या बॅटमधनं घणाघाती आघात झाला आणि एक ताबडतोब षटकार देखील पाहायला मिळाला. या षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक केले आतिश भांडे, लाजवाब बॉलिंग अगदी षटकाराच्या पुढच्याच चेंडूवर आतिशनं मात्र किमिया साधली. मॅच बॉल घ्यायचा आहे, डावाचा रंग पलटण्याचं काम केलं. निलेशनं आक्रमण केलं होतं, पण हे आक्रमण म्हणजे एक चिंगारी पेटलेली होती, पण या चिंगारीचा भडका ज्वालामुखीमध्ये रूपांतरित होण्याच्या अगोदर त्याला विझवण्याचं काम मात्र आतिशनं केलं. फर्स्ट स्लिपला तैनात असलेला साईस्पोर्ट संघाचा कर्णधार कैलास भांडे ला जवाब चपळाईचं क्षेत्ररक्षण, गडी होईल बाद, बसेल पहिला झटका गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाला. निलेशच्या माघारी परतण्यानंतर वेहळे संघाकडनं मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येईल तो म्हणजेच बॉबी. एक मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू, जेव्हा जेव्हा गावदेवी इलेव्हन वेहळे संघ अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा या खेळाडूनं या संघासाठी गेम चेंजरची भूमिका बजावली आहे. तेव्हा तेव्हा हा खेळाडू या संघाला अडचणीतून बाहेर काढणारा तारणहर्ता ठरलाय, संकटमोचक ठरलाय, आणि आता पुन्हा एकदा तीच नीती अवलंबावी लागेल, तेच काम करावं लागेल आणि त्याच कामगिरीचा कित्ता मात्र गिरवावा लागेल. या षटकातला तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू कमबॅक झालाय आतिश भांडेकडनं. तर या आतिश भांडेच्या विरुद्ध हल्ला बोलला जाईल का, किंवा आतिश पुन्हा एकदा या मॅचमध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळेल का? नेक्स्ट बॉल अवेला जवाब बोलिंग, तेज तर्रार गोलंदाजी, वेग बघा, पेस बघा, या वेळेला वेगानं खऱ्या अर्थानं बीट केलंय ते मात्र बॅट्समनला. रिलीज करताना शूलचा जो वापर होतो, चेंडू जितक्या वेगानं खेळपट्टीवर पीच होतो अगदी तितक्याच वेगानं तो बॅट्समन पर्यंत देखील कॅरी होताना पाहायला मिळतो. लाजवाब बॉलिंग. या षटकातले तीन चेंडू अजूनही शिल्लक, स्ट्राईकला असेल बॅट्समन विजेंद्र. या वेळेला मात्र या चेंडूवर झालाय प्रहार, क्षेत्ररक्षक गणेश तिथे मात्र आहे तैनात, आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. हे एका धावेनं गावदेवी स्पोर्ट्स वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती मात्र 1-3-13, एकावर 3 13 धावा. एक षटकार या इनिंगमध्ये लगावला गेलाय, परंतु फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची कोणतीही संधी साईस्पोर्ट शहापूर संघानं अजून उपलब्ध करून दिली नाही आहे. या वेळेला वेगवान स्विंग मिस, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडीगुल परफेक्ट यॉर्कर, त्यावर पेस बघा, वेग बघा, आणि त्या वेगानं खऱ्या अर्थानं खेळपट्टीला अक्षरशः खेळपट्टीवरच्या विकेटला यष्ट्यांना अक्षरशः वखडवून टाकण्याचं काम केलंय. आणि जी विकेट अत्यंत महत्वाची होती, ज्या विकेटसाठी खऱ्या अर्थानं जाळं विणणं गरजेचं होतं, ते जाळं विणलं देखील, ते जाळ्यामध्ये त्या खेळाडूला अडकवलं देखील. आणि बॉबी परतेल माघारी, दोन षटकांच्या समाप्तीसाठी अजूनही एक चेंडू मात्र असेल शिल्लक. चेरपोलीचे माजी नगरसेवक सन्माननीय धीरजजी जुगरे साहेब यांचं मात्र इथं शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं या धर्मवीर चषक 2022 व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्दसुंदांनी सहर्ष स्वागत करतो. अजूनही एक चेंडू शिल्लक, आतिश भांडे आपला दर्जा सिद्ध करतो आहे, आपल्या गोलंदाजीतली खोली सिद्ध करतो आहे, त्याला डेप्थ असावी लागते आणि ती खोली, ती मोजण्याची सध्या तरी क्षमता दिसत नाही आहे गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाकडनं. दिस इज द लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर अँड ऑल्सो दिस इज द लास्ट बॉल ऑफ मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळेला प्रहार केला आहे आतिशच्या विरोधात, हल्ला झाला, पण गणेश डिंगोरे मात्र कोणतीही चुकी करणार नाही. मिस्टर धोनी तिथे आहे तैनात, बॅक टू बॅक सेकंड विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काय लाजवाब वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय.
दोनही निर्धारित मर्यादित क्षेत्रक्षकांच्या षटकामध्ये साईस्पोर्ट शहापूर संघानं अक्षरशः वर्चस्व गाजवलंय. आणि ही प्रेरणा असते ज्या वेळेला कर्णधार तुम्हाला ती भूमिका बजावण्यासाठी सांगत असतो, ती जबाबदारी तुमच्या खांद्यावर देवत असतो, त्या जबाबदारीला न्याय कसा द्यावा हे मात्र तुमच्या हातात असतं. आणि तो न्याय मात्र देण्याचं काम श्रावण डोंगरे असेल किंवा आतिश भांडे असेल, या दोनही गोलंदाजांनी डावाच्या सुरुवातीच्या अगदी पहिल्या दोन षटकांमध्ये योग्य रीतीनं बजावलंय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती केवळ आणि केवळ 13 धावा. या 13 धावा धावफलकावर जोडण्याकरता तब्बल 3 गड्यांचा मोबदला मात्र चुकता करावा लागलाय तो वेहळे संघाला. 6.50 सरासरीनं या धावा धावफलकावर जमावल्यात आणि जणू काही रोख लावलं गेलंय. फलंदाजांना यावेळेला प्रत्येक बॉलवर साईस्पोर्ट संघानं विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मात्र त्यांच्याकडे अव्हेलेबल नाही आहे, उपलब्ध नाही आहे. आणि त्याचा परिपाक हा संघ आपल्याला बॅकफूटवर खेळताना दिसून येईल. बॉलिंग मार्कवर बद्दे बॉय श्रावण डोंगरे आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन विजेंद्र. सलामीचा आलेला विजेंद्र श्रावणच्या वेगाचा वापर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूचा झाला लिंबू, हल्ला प्रति हल्ला चेंडू सीमा पार, षटकार मॅसिव्ह स्मॅश केलंय. जणू काही संकेत दिलाय पहिली दोन षटकांमध्ये आम्ही तुम्हाला तपासण्याचं काम केलंय, तपासणी आता पूर्ण झाली आहे, आता वेळ आहे हिशोब चुकता करायची. आणि पहिल्याच चेंडूवर विजेंद्रनं एक घणाघाती प्रहार झाला. या 6 धावांनी गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर 1919 एकावर 9 19 धावा. आणि पाहूया आता रणनीती कशी असेल. तेच तर्रार बोल श्रावण डोंगरे यावेळेला मैदानाच्या आत काय घमासान करेल. दुसरा चेंडू थोडासा संत गतीचा पाहायला मिळाला. कैलास भांडे चुकी करणार नाहीयेत आणि ज्या वाघानं आपल्या विरुद्ध पंजा उगारला होता त्या वाघाला पिंजरात डांबण्याचं काम अगदी दुसऱ्या चेंडूवर श्रावण डोंगरे यानं केलंय. लाजवाब गोलंदाजी. याच खेळाडूनं कालच्या दिवशी 6 चेंडू आणि 6 षटकारांची आतषबाजी या मैदानात केली होती. आणि यावेळेला मात्र बॉलिंग मार्कवर हा खेळाडू आपल्या संघासाठी तितकंच ताकदीचं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर षटकार बसला, दुसऱ्या चेंडूवर मात्र त्या फलंदाजाला प्रश्न विचारला आणि सांगितलं अब मार के दिखाओ. फलंदाजानं प्रहार करण्याचा प्रयत्न केला, प्रहार फसला, फटका चुकला आणि श्रावणच्या या चेंडूवर मात्र फलंदाज पुरता चुकला. बाद व्हावं लागेल ते फलंदाज विजेंद्र याला आणि 4th झटका गावदेवी इलेव्हन वेहळेस या संघाला. विजेंद्रच्या माघारी परतण्यानंतर मनीष मैदानाच्या आत एंटर होईल. स्ट्राईकला असेल बॅट्समन कल्पेश, नॉन स्ट्राईकला मनीष, बॉलिंग मार्कवर श्रावण डोंगरे. अल्पेश माफ करा, अल्पेश असेल स्ट्राईकला. दिस इज द थर्ड बॉल ऑफ दिस ओव्हर. चेंडूवर केलाय प्रहार, एक सुंदर पुल फटका, टायमिंग प्रॉपर नाही आहे, अंदाज चुकलाय. गणेशच्या हातनं या चुका आपल्याला पाहायला मिळत नाही, पण यावेळेला कॉलिंग व्यवस्थित नव्हती. ओमकार आणि गणेश यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि त्याचा परिपाक हा सुटलाय कॅच. ही झेल महागात जर ठरली ना तर मग मात्र तुम्ही या गुन्ह्याचे गुन्हेगार आहात हे मात्र लिहून ठेवा. अजूनही 3 चेंडू या षटकातले शिल्लक असतील. संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे, ती मात्र 20 धावा. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल मनीष. लाजवाब बॉलिंग, व्हॉट अ बॉल. स्पीड बघू शकता आपण, वेग बघू शकता, कमालीची गोलंदाजी, लाईन अँड लेंथ परफेक्ट. बॅट्समनला त्यावर खेळणं मात्र अडचणीचं जातंय. ज्या पद्धतीनं या भन्नाट वेगावर स्वार होऊन बॉलिंग केली जाते, वुडलँड स्पॉटवरचा चेंडू ऑपस्टिकच्या बाहेरची लाईन पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय आणि त्याचा परिपाक पाहायला मिळतो. 20 या धावसंख्येवर संघ स्थिरावलेला पाहिला. 21 धावा. यावेळेला स्लो वन बॉल, कमालीची बॉलिंग, चाणाक्ष गोलंदाज का मांडलं जातं श्रावण डोंगरेला याचं मात्र उत्तर दिलं जात आहे. पहिले सुरुवातीचे 4 चेंडू भन्नाट वेगानं पाहायला मिळाले. 5वा चेंडू मात्र स्लो वन, संत गतीचा चेंज ऑफ पेस आणि फलंदाज स्वतः अचंबित आश्चर्यचकित. दिस इज द लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर श्रावण, 21 धावा धावफलकावर वेहळे संघाच्या. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला प्रहार तर केलाय
वन्स अगेन टाइमिंग प्रॉपर नाही आणि यावेळेला गणेश डिंगोरे मिस्टर धोनी करणार नाही चुकी. बसेल हा पाचवा झटका गावदेवी इलेव्हन वेहळे संघाला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 2-1-21 21 धावा आणि अजूनही 12 चेंडूंचा मात्र खेळ बाकी असेल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 12 चेंडूंचा अजूनही या पहिल्या डावातला खेळ बाकी असेल. धावांसाठी संघर्ष मात्र मैदानाच्या आत सुरू आहे. तो मात्र गावदवी स्पोर्ट्स वेहळे या संघाचा. या संघर्षाचा अंत कुणाच्या बाजूनं होईल हेही बघणं मात्र रंजक असेल. बॉलिंग मार्कवर साई स्पोर्ट्स शहापूर या संघाकडनं गोलंदाज येईल अमोल. एक उगवता तारा आहे कैलास बांडेच्या माध्यमातनं साई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातनं या खेळाडूला नेहमी मोठ्या मोठ्या व्यासपीठावर खेळताना पाहिलं जातं. आत्मविश्वास त्याच्यामध्ये मात्र ठासून भरलेला पाहायला मिळतो. या यंग टॅलेंटला घेऊन संघावरचं आक्रमण कसं परतवलं जाईल आक्रमण कसं उभं केलं जाईल हे बघणं मात्र ठरणार आहे रंजक. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल साई स्पोर्ट शहापूर या संघाकडनं गोलंदाज अमोल आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन साजन. अशीच परिस्थिती या अगोदरच्या सामन्यात देखील आपण पाहिली होती वेहळे संघाचे आणि त्यावेळेला साजननं देखील दुबादार फलंदाजी केली. मयुरेश आयरे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. चेंडू हवेत होता चेंडू होईल फील्ड मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान धावून धावा निघतील दोन. या दोन धावांनी गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2-3-23 दोनावर 3-23 धावा. अमोलनं सुरुवात केली आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न साजनच्या माध्यमातून होतोय. प्रयत्न असतील परंतु त्या प्रयत्नांना मात्र तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवावं लागेल तर कुठे या मॅचमध्ये पुनरागमन करू शकता. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर या वेळेला लक्ष्याच्या दिशेनं भिरकवण्याचा प्रयत्न होता मात्र डिक्लेअरच्या रूपात ही एक धाव आणि या एका धावेनं गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 2-4-24 दोनावर 4-24 धावा. मित्र असं म्हणेल की ज्या पद्धतीनं वेहळे संघ आपल्याला बॅकफूटवर दिसला त्याचं मुख्य कारण जर काय असेल तर साई स्पोर्ट शहापूर संघाची गोलंदाजीमधली भेदकता. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा भिरकावून दिलाय मात्र चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात आणि अमोलला माहीत आहे की आपण या मर्यादित संपूर्ण मैदानाचा वापर कसा करू शकतो. शपल होऊन जर गोलंदाज आपल्या विरुद्ध फलंदाज जर आपल्या विरुद्ध आक्रमण करत असेल तर त्याला कोणत्या ठिकाणी खेळवायचं आहे कोणत्या टप्प्यावर चेंडू ठेवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अमोल नावाचा गोलंदाज देतोय. तीन चेंडू टाकलेत केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि वेहळे संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 2-5-25 दोनावर 5-25 धावा. स्ट्राईकला असेल बॅट्समन साजन. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळाला नाही फलंदाज साजनच्या माध्यमातून आणि त्याचा परिपाक व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही आहे. ज्याला आपण म्हणतो ना की बॅट अँड बॉलचा असा काही संपर्क आला पाहिजे की त्या चेंडूवर तुमच्या फटक्याची मोहर इच्छितस्थळी जाण्याची त्या मार्गाची दाखवली पाहिजे. अवघ्या एका धावेवर समाधानी एका धावेनं गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 2-6-26 दोनावर 6-26 धावा. अजूनही दोन चेंडू शिल्लक. कमालीची गोलंदाजी साई स्पोर्ट शहापूर या संघाकडनं या वेळेला या पूर्वार्धात आपल्याला पाहायला मिळते. वेळेला स्टेप आउट केलंय टप्पा ओळखलाय आणि अमोलला मात्र असमान दाखवलंय. झालाय घडाघाती प्रहार चेंडू निघून गेलाय स्वीम अपार आणि या डावामध्ये आत्मविश्वास प्रदान करणारा हा येईल खणखणीत षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-2-32 तीनावर 2-32 धावा.
ला जवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, पण या पाचव्या क्रम त्यामध्ये 45 धावा पाटला करताना गावदेवी इलेव्हन वेहळे संघाला अगदी शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण त्या सामन्याच्या निकालाची वाट बघत बसलो, आणि यावेळेला निश्चितपणानं हे दडपण, हा दबाव दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला समप्रमाणात पाहायला मिळेल. त्यामुळं 38 धावा धाव फलकावर. या षटकामध्ये 10 ते 15 धावा जरी खर्च झाल्या, 15 धावा जरी वसूल झाल्या, तर एक वेल फायटिंग स्कोर पाहायला मिळेल, कारण गावदेवी स्पोर्ट्स वेहळे संघाचा बॉलिंग अटॅक देखील आपण तितकाच भेदक असल्याचं पाहायला मिळालं. एक वेगळ्या प्रकारचा दबाव आहे, रात्रीची वेळ आहे, चेंडू बॅटवर मिडल करणं निश्चितपणानं थोडंसं कठीण आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या ॲटमॉस्फिअरचा, या सगळ्या कंडिशन्सचा विचार करून तुम्हाला त्यावर सगळी उपाययोजना करावी लागेल आणि ती मात्र अंमलात आणावी लागेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मनीष यावेळेला आपल्या संघाकडनं या गोलंदाजीची भूमिका बजावताना पाहायला मिळतील. 38 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात षटक क्रमांक 4 5व्या आणि 6व्या चेंडूवर. ज्यावेळेला साजनच्या बॅटमधनं दोन षटकार आलेत, आत्मविश्वास भरला गेला असेल, स्ट्राईकला असेल बॅट्समन मनीष. साजन पहिल्याच चेंडूवर आपल्याला ही एक धाव पाहायला मिळाली आणि स्ट्राईकला आता मात्र जाईल फलंदाज मनीष. मनीषच्याच बॅटमधनं आपण मागच्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार पाहिले होते, आणि तीच लय, तोच फॉर्म मात्र मनीषला कायम ठेवता येईल का? मनीष टू मनीष, एकीकडनं साई स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाज मनीष, तर दुसरीकडे समोर उभा ठाकलाय गावदेवी इलेव्हन वेहळे संघाकडनं मनीष. त्या मनीषच्या बॅटमधनं आपण लगातार दोन षटकार पाहिले होते. तो मनीष आपला करिश्मा कायम ठेवेल का? काहीकडे संघामधल्या गोलंदाजीची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न या मनीषकडनं होईल का? पाहूया. यावेळेला साई स्पोर्टचा मनीष वेहळे संघाच्या मनीषवर भारी ठरताना वर्चस्व गाजवलं जात आहे. फर्स्ट बॉल सिंगल, सेकंड बॉल डॉट, 4 चेंडूंचा खेळ मात्र उरला आहे आणि संघाची धावसंख्या धाव फलकावर 39-39, 3-9-39 धावा. आणि मनीषला माहीत आहे की हे किती मोठं प्लॅटफॉर्म आहे, किती मोठं व्यासपीठ आहे, यावेळेला आपल्याला ते गाजवायचं आहे. या षटकातला पुढचा चेंडू, मनीष स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. साई स्पोर्ट्सच्या मनीषनं गावदेवी स्पोर्ट्सच्या मनीषला आपल्या जाळ्यात अडकवलंय आणि तंबूचा प्रवास करण्यासाठी अगदी मायेनं, अगदी प्रेमानं त्याला मात्र परत पाठवलंय. 3 चेंडू झालेत, केवळ एक धाव खर्च केली आहे. 39 या धावसंख्येवर गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाचं धावफलक स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कमालीच्या गोलंदाजीचं नियंत्रण साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या सर्वच गोलंदाजांच्या माध्यमातून झालं. ज्या लाईन लेंथवर समोरच्या फलंदाजाला खेळणं अडचणीचं ठरतं, त्या लाईन लेंथवर, त्या टप्प्यावर बॉलिंग करण्यामध्ये सातत्यता राखता आली आणि त्याचा परिपाक कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याची नामी संधी साई स्पोर्ट्स शहापूर संघाच्या गोलंदाजांनी उपलब्ध करून दिली नाही. आणि या डावातल्या 27व्या चेंडूपर्यंत आपलं एक हाती वर्चस्व गाजवलंय ते मात्र साई स्पोर्ट्स शहापूर या संघानं. या षटकातला पुढचा चेंडू, मनीषाचा प्रकार बॉल होता, ब्रेकाऊन देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाईल आणि या मिळतील केवळ आणि केवळ एक धावा. या एका धावेनं गावदेवी इलेव्हन वेहळे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा चेंडू द्यायचा आहे. अजूनही दोन धावांची गरज, दोन चेंडूंची मात्र पूर्तता होणं बाकी असेल हा पहिला डाव समाप्त होण्यासाठी. ला जवाब खेळ. पण मी निश्चितपणानं म्हणेल की या शेवटच्या दोन चेंडूंवर एक दोन मोठे फटके आले. निश्चितपणानं 10 धावा कशाही करून जमवल्या तर एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष मैदानाच्या आत आपल्याला या सामन्याच्या उत्तरार्धात पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकाचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मनीष, पण कौतुक करावं लागेल गोलंदाज मनीष याचं.
शेवटच्या टार्गेट सेट करण्याच्या उद्दिष्टाने हाणामारीच्या षटकात केवळ 2 धावा या गोलंदाजाने मात्र खर्च केल्यात. हा आनंद चिरकाळ टिकेल का? यस, इट्स परमानंट. कारण याही चिंडवर फलंदाजाला माघारी परतण्याचा रस्ता गोलंदाज मनीष यानं खुला करून दिलाय. लाजवाब बॉलिंग. 5व्या चेंडूवर दुसरा गडी आपल्या षटकामध्ये बाद केलाय. आपल्या नावावर या 2 विकेट साकार केल्यात आणि 7व्या क्रमांकाचा झटका गावदेवी 11 वेहळे संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 40. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला येणं असेल शिल्लक. शेवटच्या महत्वाच्या अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या षटकामध्ये कर्णधार कैलास बांडेनं पाचारित केलं मनीष याला. मनीषनं जितक्या विश्वासानं चेंडू हाती सोपवला होता त्याहीपेक्षा अधिक विश्वासानं तो हाताळला आणि जितक्या अधिक विश्वासानं हाताळला होता ना त्याहीपेक्षा अधिक पात्रतेनं त्याला मात्र सार्थ ठरवलं. कारण 5 चेंडूमध्ये केवळ खर्च केल्या 2 धावा आणि तब्बल 2 गडीबाद देखील मनीषनं करण्यामध्ये यश मिळवलंय. दिस इज द लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर अँड ऑल्सो दिस इनिंग. स्टेप आउट करून प्रहार तर केला अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल करेल आतिश बांडे. वेगवान थ्रो आणि वेगवान थ्रोच्या बळावर मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर यावेळेला गावदेवी 11 वेहळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 4141 4/1 41 धावा आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 30 चेंडू 42 धावा साईस्पोर्ट शहापूर या संघाला. 30 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल साईस्पोर्ट शहापूर या संघाला या अंतिम सामन्यामध्ये विजय प्राप्त करून ग्रामीण ओपनच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरण्यासाठी. 30 चेंडू आणि 42 धावा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मैदानाच्या आत आपण या ग्रामीण ओपन पोलचा अंतिम सामना फायनल मॅच बघतोय. 30 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांचं आव्हान असेल साईस्पोर्ट शहापूर या संघाच्या समोर आणि ते आव्हान उभं केलंय गावदेवी 11 वेहळे या संघानं. 30 चेंडू आणि 42 धावा. मैदानाच्या आतली खऱ्या अर्थानं आपल्याला एक वेगळी रंगतदार लढत पाहायला मिळेल. अंतिम सामना कसा असावा या सगळ्या अपेक्षा मात्र आपल्यासमोर खऱ्यामध्ये उतरतील का सत्यामध्ये उतरतील का याही गोष्टी बघणं खऱ्या अर्थानं आपल्याला रंजक ठरेल. 30 चेंडू आणि 42 धावा. गावदेवी 11 वेहळे या संघाकडनं बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल सलामीवीर गोलंदाज साजन आणि साईस्पोर्ट शहापूर या संघाकडनं सलामीवीरांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. स्ट्राईकला असेल गणेश डिंगोरे मिस्टर धोनी आणि नॉन स्ट्राईकला या संघाचा कर्णधार या संघाचा मेंटर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव कैलास बांडे. 30 चेंडू 42 धावा साजन बॉलिंग मार्कवर सलामीवीराच्या गोलंदाजाची भूमिका पार पडेल. पाहूया या मॅचला नेमकी कशी चढेल रंगत
कोणत्या शिगेपर्यंत कोणत्या शिखरावर हा सामना मात्र असेल विराजमान. हियर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. या वेळेला ऑफसिक्सच्या बाहेरचा चेंडू पार करण्याचा प्रयत्न झाला अवे फ्रॉम बॉडी. नेमका आपल्याला जी क्षतिक लाईन मानली जाते, सेफ झोन मानला जातो बॉलरसाठी, त्या झोननं सुरुवात केली आहे गोलंदाज साजन यानं. आणि पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. निश्चिंतपणे बॅटिंग ऑर्डरची डेप्थ आहे, खोली आहे साई स्पोर्ट शहापूर संघाकडे. मी मगाशीच म्हटलं की 42 धावा म्हणजे कमी नाही आहेत अंतिम सामन्यामध्ये, त्यावर देखील तुम्ही फाईट करू शकता. यावेळेला धोनीचा ट्रेड मार्किंग शॉट डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल सीम अपार, हमकास धावा मिळतील 4, कारण आलाय चौकार. दुसऱ्या चेंडूवर धोनीच्या बॅटमधून आपल्याला या 4 धावा पाहायला मिळाल्या. 4 धावांनी साई स्पोर्ट शहापूर या संघाचं खातं देखील उघडलं गेलंय. 42 धावांचा पाठलाग सुरू झालाय आणि आता मात्र समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 28 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. एक सुंदर फटका पाहायला मिळाला, फिल्डिंग पोझिशन पाहिली जाते बॅट्समन धोनीकडनं आणि त्या पद्धतीनं फटक्याला देखील सजवलं जात आहे. या वेळेला प्रहार केला गेलाय, टायमिंग प्रॉपर नाही, क्षेत्ररक्षक ही झेल घेणं महत्वाचं होत, कारण या पद्धतीच्या फलंदाजांना ज्या वेळेला तुम्ही जीवनदान द्याल तेव्हा मात्र मॅच मध्ये तुमच्या संघाचे पुनरागमन करण्याचे दरवाजे तुम्ही स्वतःहून बंद करतायत. या 2 धावांनी साई स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 6. अजूनही 36 धावांनी दूर असेल आपल्या विजयी लक्ष्यापासून. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला इनसाइड आउट इनफील्डच्या डोक्यावर ना डिफेक्शन कवरच्या रिजन मध्ये चेंडू करतोय ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांदाने प्रयत्न करेल, प्रयत्नाचं कौतुक होईल, परंतु चेंडू मात्र मैदानाच्या आत मात्र थांबणार नाही. गणेशच्या बॅट मधनं चौकारांची आतषबाजी सुरू झाली आहे, त्याला क्लिक केलं गेलंय, कारण या इनिंग मधला दुसरा चौकार आपल्या बॅट मधनं साकार करतोय. या 4 धावांनी साई स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 10 धावा. 42 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे आत आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या 4 चेंडूंपर्यंत साई स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 10. नवेला विचारांच्या गर्तेत अडकलेला संघ दिसून येतोय. गावदेवी 11 वहेळे, चेडू क्रमांक 5 साजन याचा स्ट्राईक लाय धोनी. यावेळेला लो फुल टॉस, व्हॉट अ शॉट, क्रिकेटचा क्लास. चेंडू वन्स अगेन सीमा पार, हमकास धावा मिळतील 4, आणखी एक धोनी स्टाईल चौकार. 4 धावा, 5 चेंडू, संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 1 for 14, 1 for 4, 14 धावा. आणि या 14 धावांच्या खेळीमध्ये तब्बल 3 चौकार धोनीच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. साई स्पोर्ट शहापूर या संघ याही डावाच्या सुरुवातीला आपलं वर्चस्व गाजवताना दिसून येतो आहे आणि साजनच्या गोलंदाजीची धार बोथट करण्याचं काम गणेश डिंगोरे म्हणजे धोनीच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन पंच केले, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला, लाजवाब प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. निश्चितपणानं झेल जरी सुटली असेल तरी तब्बल 3 धावा मात्र वाचवल्या गेल्यात या क्षेत्ररक्षकाकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला साई स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 1 for 15, 1 for 5, 15 धावा. समीकरण बदललं जाईल विजयासाठी 24 चेंडू आणि 27 धावांची गरज. 24 चेंडू 27 धावा, शेवटच्या चेंडूवर सिंगल आली, त्यामुळं या सेकंड ओव्हरच्या फर्स्ट बॉलवर देखील आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल मेस्टर धोनी म्हणजेच गणेश डिंगोरे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज अनिकेत. गावदेवी 11 वेहळे या संघाकडनं हा जवाब खेळ साई स्पोर्ट्स संघाचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दिसून येतोय, पाहायला मिळतोय. परंतु गावदेवी 11 वेहळे संघाला देखील स्वतःला सांगावं लागेल, या स्तरावर आपण आलोय
आपल्या आत्मविश्वासाचा भरणा मात्र आपल्या खेळीमध्ये करावा लागेल. समोरच्या संघाला फाईट देत असताना त्याच्याच इलाक्यामध्ये जाऊन स्वतःचा धमाका मात्र करावा लागेल. ते करणं जमेल का? शत्रूच्या गोट्यात जाऊन त्यावर हल्ला चढवणं आणि त्या गोटामध्ये जाऊन खळबळ माजवणं हे मात्र आपल्या षटकातला पहिला चेंडू फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक विचार करतोय, तिघांच्या वादामध्ये चौथ्याचा मात्र लाभ झालाय. मगासपासून हेच तर म्हणतोय जे मी, जोपर्यंत क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र उंचावणार नाही आहात आणि त्या दर्जाला साजेशी खेळी मात्र तुमच्याकडनं होणार नाही आहे, तेव्हा निश्चितपणानं या सगळ्या संधी तुम्हाला मॅचमध्ये पुनरागमन करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत आणि ती संधी गमावती आहे. ह्या वेळेला दडपण, दबाव, प्रेशर, तणाव या सगळ्या गोष्टी गोलंदाज अनिकेतच्या मनावर आपल्याला स्पष्टपणे जाणवताना पाहायला मिळतील. डेड बॉल असेल, आपल्या रनअपमध्ये काहीशी मिस्टेक, विचारांची एक वेगळी भ्रमंती, एक वेगळी फैरी या वेळेला डोक्यामध्ये घोळताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल धोनी, धावसंख्या धाव फलकावर आहे 17. यावेळेला पुन्हा लो फुल टॉस, त्यावर प्रहार केला गेलाय, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक म्हणावं लागेल आणि चुकीच्या एंडला थ्रो झाला. क्षेत्ररक्षण लाजवाब होतं, परंतु या मिस्टेक आहेत. म्हणून म्हणतात ना की तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षपूर्वक खेळणं ही अत्यंत गरजेची बाब आहे आणि तेच लक्ष कुठेतरी विचलित झालं. स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला गेला, तो जर नॉन स्ट्रायकर एंडला झाला असता तर निश्चितपणाने गडी बाद झाला असता आणि दोन्ही दिग्गज फलंदाजापैकी एकाला कोणाला तरी माघारी जावं लागलं असतं. 18 धावा दहा फलकावर, विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज उरलेल्या 22 चेंडूंमध्ये. स्ट्राईकला असेल मिस्टर कैलास बांडे, चेंडूला सीमापल्ल्यावर धाडण्यासाठी एक मोठं नाव मैदानाच्या आत. सेफ आउट करून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉलचा पेस कमी पाहायला मिळाला, त्यावर माहीत होतं की आपण अनसक्सेस राहणार आहोत, यशस्वी राहणार आहोत. तर मग बॅटला चांगल्या पद्धतीने एक मॅचवर आपल्याला हा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो आणि त्या पद्धतीने त्या चेंडूला ढकलून दिलं कैलास भांडे यांनी एका सिंगल रनसाठी. सेंगाटी धावसंख्या 1919, 51 19 धावा. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक असतील आणि स्ट्राईकला असेल आता मात्र धोनी, ज्याच्या बॅटमधनं या इनिंगमध्ये तब्बल 3 चौकार आत्तापर्यंत आपण पाहिलेत. अनिकेत वर्सेस धोनी, एक वेगळा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. यावर धोनीच्या बॅटमधनं व्हॉट अ शॉट, लॉफ्टेज ड्राईव्ह, क्रिकेटचा क्लास आणि चेंडू जोपर्यंत हवेत होता तेव्हा मात्र प्रत्येकाच्या नजरा धोनी नावाच्या या फलंदाजाच्या स्टान्सवर खेळलेल्या होत्या. लाजवाब क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. ज्या पद्धतीनं टेक्निक टायमिंग यांचं समन्वय गणेशच्या माध्यमातून होतं तेव्हा क्रिकेटमध्ये एक शब्द आपण नेहमी वापरतो, पैसा वसूल. फटका या 4 धावा, 4 धावांनी संघाटी धावसंख्या 2323, 2/3 23 धावा. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय पॉईंटच्या डोक्यावर, वॉटर लॉवली शॉट पॉईंटच्या रिजन मध्ये चेंडू करतोय ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग पण चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत कारण तो गेला सीमा पल्ल्यावर. धावा मिळाला 4, एक खणखणीत चौकार आणि या 4 धावांनी साई स्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे 2727, 2/7 27 धावा. समीकरण मात्र बदललं जाईल, 19 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. असेल साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला विजयी होण्यासाठी. आता त्या मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल तर आविष्कार स्वरूप बॉलिंग गोलंदाजी करणं गरजेचं असेल गावदेव इलेव्हन वेळेस संघाला. वेळेला पुन्हा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु कमालीची ही डिलिव्हरी पाहायला मिळेल गोलंदाज अनिकेत याच्याकडनं.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर साईस्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 27. समीकरण मात्र बदललं जाईल, 18 चेंडू आणि विजयाकरता 15 धावांची गरज असेल. तिसऱ्या क्रमांकाचं षटक ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला कैलास भांडे नावाचा फलंदाज त्या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूचा सामना करताना पाहायला मिळेल. अठरा चेंडू आणि विजयाकरता 15 धावांची गरज असेल. फर्स्ट बॉल कैलास भांडे स्ट्राईकला, अनोखी शैली गोलंदाज राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्लो मूव्हन बॉल होता, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. कैलास भांडे मात्र चाचपडण्याचा प्रयत्न करतोय, त्या फलंदाजाला तपासण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला हे सगळं समोर दिसून येतंय की निर्धाव चेंडूनं या षटकाची झाली आहे सुरुवात. समीकरण बदललं जाईल, 17 चेंडू आणि विजयाकरता 15 धावांची गरज. स्ट्राईकला असेल कैलास भांडे, बॉलिंग मार्क पर असेल राजेश. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर कैलास भांडे गोलंदाजाच्या या चेंडूच्या टप्प्यापर्यंतचा विचार केला होता की या गोलंदाजाच्या विरुद्ध काय रणनीती असली पाहिजे आणि त्याचा परिपाक आपल्याला पाहायला मिळतोय. पुश केलं गेलं, एक सुंदर आपल्याला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अवघ्या एका धावीवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 2828, 2/8, 28 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर राजेश. दोन्ही स्ट्राईकला, या चेंडूवर मात्र झालाय कडा प्रहार. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सीमापार, षटकार. आणि या सहा धावांनी साईस्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3434, 3/4, 34 धावा. प्रत्येक चेंडूगणिक विजयाचं समीकरण सोपं करण्याचं काम धोनी आणि कैलास यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अजूनही विजयासाठी 15 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल साईस्पोर्ट संघाला या ग्रामीण ओपन गटातला बादशहा बनण्याकरता. या षटकाला पुढचा चेंडू यावेळेला गणेश, सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाजाकडनं पदलालित्यचा वापर होणं हे मात्र गरजेचं असतं आणि यावेळेला क्षेत्ररक्षकानं आपला वापर केलाय पायांचा. चेंडू मात्र अडवला गेला. या धावा मिळतील 2-2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 3636, 3/6, 36 धावा. आणि विजयाकरता 6 धावांची गरज. यावेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. वन्स अगेन बीर काउन दिलर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये धोनीच्या बॅटमधन खणखणे चौकार. आणि या 4 धावांनी साईस्पोर्ट शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 4040, 4/0, 40 धावा. आणि विजयाकरता 13 चेंडू 2 धावांची गरज. गणेश यावेळेला वैयक्तिक 38 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा परफॉर्मन्स, कमालीची कामगिरी यावेळेला साईस्पोर्ट शहापूर संघाकडनं या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. स्लो वन बॉल, त्यावर मात्र लॉंग ऑफच्या रिजनमध्ये एक देखना फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. एका धावेनं स्कोर इज लेवल नाव 41 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. तो मात्र साईस्पोर्ट्स शहापूरचा संघ विजयासाठी